नमस्कार जीवन संदेश या महत्त्वाच्या विषयामध्ये मेंटल हायजीन मनाचे आरोग्य या एका विषयाला मी आज स्पर्श करतो आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण जीवनामध्ये जर आपल्याला काही सिद्धी प्राप्त करायची असेल काही मिळवायचं असेल तर मनाचं आरोग्य जपलं पाहिजे आपण बऱ्याच वेळा आपल्या शरीराला नटवतो सजवतो व्यायामही करतो पण मनाचा व्यायाम आपण करत नाही मनाचा रियाज आपण करत नाही म्हणून अनेक यशस्वी लोकंसुद्धा सुसाईडपर्यंत गेलेले आपण पाहिलं अनेक मुलं तरुण वयामध्ये अनेक नैराश्याच्या खाईत जातात त्यांना काहीच करा असं वाटत नाही चैतन्य निघून जातं शरीर सुदृढ असतं पण मन मात्र निकामी झालेलं असतं मला सर्वांना या करोनाच्या काळामध्ये तर आवर्जून सांगायचं आहे की दररोज सर्वांनी श्वसन केलं पाहिजे दीर्घ श्वसन केलं पाहिजे योगासनं केली पाहिजेत प्राणायाम केला पाहिजे व्यायाम केला पाहिजे चांगला आहार घेतला पाहिजे आणि जोपर्यंत आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपण त्याचा पाठपुरावा केला पाहिजे अडचणी खूप येतात अडचणी आल्याही पाहिजेत त्याशिवाय मजा नाही म्हणजे तुम्ही बरं का नीट लक्षात घ्या जीवनामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमची सकारात्मक दृष्टी आणि पॉझिटिव्ह थिंकिंग महत्त्वाचे आहे मग त्यासाठी आपण आवर्जून रियाज केला पाहिजे आणि प्रामाणिकपणे मनाला त्याचं आरोग्य जपण्यासाठी आपण दररोज प्रयत्न केले पाहिजे हा अतिशय महत्त्वाचा संदेश आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारणं आणि त्यासाठी योगासन प्राणायाम धन्यवाद